फवारणी मारता मारता सापही यायला लागले. आता वाचला सर, नाही तर माझ्या हातून आता मरतो का? पाशा का कोणता हो का? आता मला लोक म्हणते जिमला जाओ, व्यायाम करा. का भोग जिमला जायचा आणि व्यायाम करायचा? फवारणीला जायचा आज. बरं वागलं म्हणे, मरता मरता वाचलं म्हणे. आगी लागली होती म्हणे त्याला. म्हणे ह्या रस्त्याने जाताना असं वाटते का कुठं आपण मॅन वर्सेस वाईल्डच आहो? स्ट्रॉंग बन, हार्ड बन, समुद्राची लाट बन, सोयाबीन कपास. चला मग. नमस्कार मित्रांनो, राम राम. कसे आहे तुम्ही मित्र? एकदम मजेत. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे मित्रांनो, मी आलो रनिंग, म्हणजे सकाळ सकाळी धावायला आलो. म्हणजे कारण की वजन वाढलं होतं माझं, तर धावायला यावं म्हणलं. तर हे एवढा तिकडून इकडे रस्ता आहे, तिथे धावलो ते दाखवतो तुम्हाला. तर ह्या होता रस्ता, त्या रस्त्यानं धावत धावत आलो, धावत धावत आलो. ज्या माणसानं एवढं दमून गेलो माणूस, पहिला दिवस होता एक ते एक, लगेच दिवसाबाद मी आज धावायला आलो आणि वजनही वाढलं होतं एक ते एक. फूट पाहून घ्या, असं बाहेर निघलो होतो. आता थोडं हळूहळू डेली डेली धावत जाईन तर कमी होईल. तर धावत तर होतो, असं घाम पण आला, थंड हवा चालू आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे, हिरवगार इकडं उगवणं आहे, सूर्य तिकडून उगवत आहे, तो उगणार. त्याच्यानंतर आपण घराकडे जायचं, पहिलं एक्सरसाइज करायची आहे ती, ते करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग घराकडे जाऊ. घराकडे गेल्याच्या बाद मग पाहू आता कोणते काम आहेत आज. तर चला मग आज जुळून राहा, आज ब्लॉग चांगला असणार. तर गावाकडे एक्सरसाइज करायला मजा येते का? शहराकडे जा, जिम बिम मध्ये जा, जिम बिम जाण्यामध्ये जाण्यापेक्षा हे बरं आहे गावाकडे. आपल्या रोडनं धावायला यायचं, वातावरणही चांगलं राहते, हवाही चांगली राहते. जिम मध्ये जाऊन का बिना आपल्या हातानं आपलीच मारायची डंबेल. आजचा पहिला दिवस आहे, बॉडी वाढल्यासारखी वाटत आहे, थोडी वाढली एका दिवसात ना वाढण, पण होई अजून 4-5 दिवस लागन. मग बरोबर अजून शेपमध्ये येत जाईन आणि अजून 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 करत गेलो, म्हणजे 4-5 महिने तर केलं तर सिक्स पॅक्स तर बनवूनच जाईन. आता सध्या फॅमिली पॅक आहे, त्यानंतर सिक्स पॅक्स तर बनेनच आणि बनवल्यानंतर मी दाखवणारच. घरून जर उठूशा वाटलं नाही, म्हणजे सकाळी अलाराम वाजला आणि आपल्याला उठूशा वाटलं नाही, जाऊ देणे एकटा सजून झोपून घेणं, नाही तर 5 मिनिटं तर झोपून घेऊ, 4 मिनिटं तर झोपून घेऊ, 3 मिनिटं तर झोपून घेऊ, असं करत करत गेलं. त्याच्यापेक्षा माझं एक गाणं बनवलं मी, म्हणजे रॅप टाईप मी आपल्या स्वतःसाठीच बनवलं, दुसऱ्या कोणासाठी बनवलं नाही. तर ते बनवलं म्हणजे कसं, जर असं आपण जर मनातल्या मनात करत राहिलं, एक्सक्यूज देत राहिलं, तर ते मी गाणं आपल्या मनातल्या मनात चालू ठेवतो. मग बरोबर मला उठायला जराशी प्रेरणा मिळते आणि मी उठत जातो, थोडं थोडं हळूहळू धावायला येत जातो. आता हे 1-2 महिने झाला रनिंग बंद केली होती, कारण की कामच तशी होती. चल चुटा, कामही नाही म्हणतात. आता थोडासा आळस चालला होता, तर ते आता आळसा बिळसा असं फेकून देतो आणि डबल पुन्हा आपल्या रनिंग विनिंगला चालू करतो आणि ते गाणं सांगतो कसं आहे. तर स्ट्रॉंग बन बेटा, हार्ड बन, स्ट्रॉंग बन बेटा, हार्ड बन, स्ट्रॉंग बन, हार्ड बन, समुद्राची लाट बन, छाती टांग, डोके बांध, करणे आला मोठे काम, हातात बळ, एकटा लट, फोडून टाकतो दगड, सहळ आहे मोठा गड, पाय आहे त्यांनी पड तो शिखर, चढ तो शिखर, स्ट्रॉंग बन बेटा, हार्ड बन. तर हे सुद्धा गाणं थोडंसं आहे, तर जास्त काही मोठं बनवलं नाही, म्हणजे मोठं बनवलं तर कुठं तेच गाणं म्हणत राहतं पुन्हा झोपून जातं, म्हणून लहानचंच बनवलं, पण मोटिवेट मी होत राहतो या गाण्यानं. तर मित्रांनो, घरी येऊन असं माहीत पडलं की फवारणीला जायचं आज. बकऱ्याला जशी कापाच्या वेळेस खुराक मिळते, ती तशी खुराक आता मला मिळाली. आता ही खुराक घेणार आणि आपल्या कामाला जाणार. चलो चलो चलो. तर मित्रांनो, आलो आता मी, माझ्यासोबत हे हत्यार आणि हत्यार सोबत पाणी, म्हणजे आता आम्ही तिघच जे काय ते इकडं करणार आणि लवकर लवकर करून जाणार. हाय माझ्या वावरात जायचा रस्ता, रस्ता थोडा खस्ता आहे पण मस्त आहे. आता असा आहे तर रस्ता, पाणी काल नव्हता आलता, त्या दिवशी आलता पण थोडा आता वारला म्हणून पैदल जायला जमते, नाही तर बंडीचा उपाय होता, पण जाऊ द्या म्हणलं पैदलच जाऊ.
ह्या रस्त्याने जाताना असं वाटते का कुठं आपण मॅन वर्सेस वाईल्डच आहो आणि म्हणजे बिअर गिल्स आहो आणि आपण घुमून राहिलो किडे किटकुर हे ते दिसतच राहते या रस्त्यानं, गवता बिवताचा रस्ता आहे, पुन्हा कुठं सर्प बिर्प काही येत राहते, म्हणून बरोबर जावं लागते आणि मॅन वर्सेस वाईल्ड म्हणून जावं लागते. म्हणजे आला तरी काडी घेतली, दगुड घेतला का चाललं पुढं पुढं अजून. एक दिवस माझ्यासोबत एक मित्र आला होता रनिंगले आणि तो म्हणे भाऊ म्हणे मले रक्त वाळवायचं आहे म्हणे आणि मग जाऊ पचत नाही म्हणे म्हणून रनिंगले या लागते म्हणे. तर मी म्हणलं रनिंगले या म्हणलं, पण शेंगदाणे खात जा म्हणलं, मी रोज सकाळी शेंगदाणे खात जातो म्हणलं रनिंगहून गेल्यावर, तर तू तसं करून पाय म्हणलं जर रक्त वाढते म्हणलं तू या आणि जेव्हाही पसते म्हणलं. तो म्हणे हो ठीक आहे म्हणे, आजपासून मी तसं करतो म्हणे. तर दुसऱ्या दिवशी त्याची माय आली माझ्या घरी आणि मॅम आयले म्हणाली काय रे तुमचं सचानं सांगलं म्हणे मा बापूली म्हणे शेंगदाणे खायले म्हणे. तर मी म्हणलं हो म्हणलं सांगलं होतं म्हणलं. तर बापू म्हणे तो बिमार पडलं म्हणे, दवाखान्यात गेलं म्हणे, उलट्या करायला लागलं म्हणे. अरे मी म्हणलं शेंगदाण्यानं उलट्या होते असं होऊ शकत नाही म्हणलं, का कमी थोडशा खाल्ल्या तर ताकद वाढते म्हणलं अजून म्हणलं. तर ते म्हणायला लागली सांगायचं तो म्हणे किती खायचं म्हणे, एक ना 2 किलो एका दिवशी खाऊन टाकले म्हणे शेंगदाणे म्हणे. अरे जा मारी म्हणलं, शेंगदाणे एवढे खाल्ले बरं वागलं म्हणे, मरता मरता वाचलं म्हणे, आगी लागली होती म्हणे त्याला म्हणे. खाले म्हणते दुधी तुझ्या मायची. तर मित्रांनो आलो आता मी वावरात. हे आहे आता येतो ह्या पाणी घ्यायचा आहे किती 4 पंप याच्यातून होऊन जाईन आणि करायचा आहे इकडून तर पार ते खोपडी दिसत आहे तिथपर्यंत करायचं आहे. जे 4 होणार नाही बाबा मागून घेऊन येत आहे, तोपर्यंत जेवढ्या होईन आपल्याच्यानं करणं तोपर्यंत करायचा. मग अजून बंडीवर आणणार आहे बाबा, ते घेतल्या का पुढं मग अजून करत जा. तर चला मग लवकर करून टाकूया 4 पुन्हा घेणार ते पण करून टाकू. तर चला मग. अरे भाई गाडी येते वाटते वावरात, मला माहीतच नाही ना मी गाडी ना आलं असतं बिन तेवढ्या दूर रिकामं पैदल यायला लागलं. तर ही आहे माझ्या वावरातलं सुरक्षा रक्षक, म्हणजे जर पाणी पाऊस आला तर याच्या शरणात आम्हाला जायला मिळते. याच्यात पण बरोबर जा लागते, कुठं सर्प किंवा काहीही असू शकते, म्हणून औषध ह्याचा आपलं फटक्या निघायचं इथून. हां ही आहे माझं सोयाबीन, इकडं आहे कपाशी, सोयाबीन कपास. चला मग. तर भरलं हे आता झालं तयार. लोक म्हणते जिमला जाओ व्यायाम करा, का जिमला जायचं आणि व्यायाम करायचा, एवढं मोठं हे उचलायचं आहे किती किलोच आहे जास्त नाही, आता असं 10-12 किलोच आहे, किती किलोच आहे. तर हे उचलला का झाली आपली जिम, चला पैदल 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 तिकून यायचं पैदल पैदल, एक कुंकू सरत पर्यंत जिमवानी होऊन जाते. अजून आपल्याला तर एक कुंप नाही जास्त मारायचे आहे ते, तर मग पहा किती बावडी बनत असं. फवारणी मारता मारता सापही यायला लागले आता, वाचला सर पण आता माझ्या हातून आता मरत होता, दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. वाशा हो का कोणता हो का, आता मला नाव तो माहीत नाही, वाटतंय वाशा हो बा म्हणून. आता पोट पाय पोट कसं फुगवून राहिलं तर खारवल खालवल करताय, का झालं का नाही गेली याचं नाही तर माझ्या अंगावर चालू जाऊ दे, याला येतच ठेवू आपण आपलं काम करू. चला बाय बाय, दोन रस्त्यात येऊ नको आता. तर मित्रांनो 4 पंप मारणं झाले आणि पाणी पण आपलं सरलं, आता आणतो म्हणे बंडीनं आणत आहे ते, तोपर्यंत आपण बसू आणि पावत राहू आता वावरात का चालू आहे का नाही. तर हवाय पण चांगला चालू आहे तर म्हणून काही वाटत नाही आता फवारणी मारायला, नाही तर घामानं लंब झालं असतं माणूस, पण आता हवा चालू आहे तर बरं वाटतं थोडंसं. झाली फवारणी मारणं, आता घराकडे जाणार
कारण की लय थकलो, टाइम ही खूप झाला, चार्जिंग ते चार्जिंग येणार आली, काल लाईन नव्हती का, काल म्हणजे सकाळपासून लाईन नव्हती, तर चार्जिंगला लावायला तर काही मिळाला नाही मोबाईल, त्याच्याकडे 4% राहिली आता मोबाईलमध्ये, तर ब्लॉग्स इथं समाप्त करतो. तर तुम्ही सांगा कसा होता, आवडला की नाही आवडला, आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.